गाव जलम येथे घडली आहे. अवैध वाळूचे वाहतूक करणाऱ्या टिप्परने एका महिलेने चिरडल्याचा प्रकार समोर आला. एकंदरच पोलीस विभाग व महसूल विभाग सरळ सरळ याकडे दुर्लक्ष करीत असल्याने सामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय. यामुळे या सर्वाला कधी पायबंद लागणार असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारण्यात येतोय. शेगाव वरून संत गजानन महाराज यांचे दर्शन घेऊन घरी गाडेगाव भू येथे परत येत असताना जलम येथे पोलीस स्टेशन बाहेर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने दुचाकीला समोरून धडक दिल्याने ललिता सुपडे या महिलेचा जागीच मृत्यू झालाय. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली असून यानंतर संतप्त नागरिकांनी टिप्पर पेटवून दिलाय. पोलीस स्टेशन समोरच वाळूचा अवैध धंदा सुरू असल्याने अवैध वाळू तस्करांना पोलीसच अभय देत असल्याच्या प्रतिक्रिया या घटनेनंतर स्थानिक नागरिकांकडून देण्यात आल्या. या मार्गावर दररोज भास्कर भोटा माहुली भेंडवळ येथील रेती घाटामधून अवैध वाळू वाहतूक खामगाव आणि शेगाव येथे करण्यात येते. त्यामुळे महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन यांचे अर्थपूर्णरित्या वाळू तस्करी करणाऱ्या टोळींना सहकारी असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात आलाय. प्रतिनिधी मुबारक खानसह आधार न्यूज मुंबई डेक्स. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.